अभिलाष किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज तुम्हाला मी 2 किलोच्या प्रमाणात शंकरपाळ्या कशा करायच्या ते आता आपण बघणार आहोत। इथे मी 300 ml दूध घेतलंय। आता आपल्याला याच्यामध्ये 1/2 किलो पिठी साखर टाकून घ्यायचे। फक्त आपल्याला याच्यामध्ये साखर विरघळूनच घ्यायचे का आपल्याला दूध काय तापवायचं नाही। हे बघा, फक्त 1 मिनिट आपण असं मिक्स करून घेऊ। आता आपली साखर विरघळली, मी आता गॅस बंद करते, फक्त अगदी कोमट झालंय। आता आपण हे बाजूला ठेवू। त्याच्यानंतर इथे आपण 1/2 किलो वनस्पती तूप घेतलंय, ते आता आपल्याला कडकडीत तापून घ्यायचंय। आपला तूप गरम होईपर्यंत आपण पुढची तयारी करू। इथे मी 2 किलो मैदा घेतलाय, त्याच्यानंतर इथे मी 50 ग्रॅम रवा घेतलाय आणि त्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तुम्ही 1 किलो करत असेल तर 1/2 प्रमाणात घेऊन, सर्व मी सांगितलंय तसं तुम्ही करू शकता। हे बघा, आता आपण रवा, मैदा आणि मीठ एकजीव करून घेतलंय मिक्स करून। आता इथे आपला तूप पण मस्त करकरीत तापलाय, त्यात आपल्याला गरमच तूप याच्यामध्ये ओतायचं आहे। हे बघा, मी याच्यामध्ये 1/2 किलो घेतलेला आहे तूप। तूप आपल्याला जास्त टाकायचं आहे, लक्षात ठेवा। म्हणजे एकदम जास्त पण झालं नाही पाहिजे। मी 2 किलोच्या प्रमाणात 1/2 किलो घेतलाय, म्हणजे तुम्ही 1 किलो करत असल्या तर 1/2 ग्रॅम घेऊ शकता, कारण मी जास्तीचे करते ना त्याच्यामुळे मी तुम्हाला असं दाखवलं आहे। फक्त फरक काय, तुम्हाला 1 किलो ते करायचं असेल तर प्रमाण 1/2 घेऊ शकता तुम्ही। आपलं तूप गरम असतं त्याच्यामुळं काहीतरी मिक्स करायला तुम्ही चम्मच घ्यायचा, मी असं चम्मच घेतलाय। एक जीव होईपर्यंत, नंतर अगदी कोमट झालं ना का हाताने आपल्याला सर्व तूप असं लावून घ्यायचं आहे मैद्याला। हे बघा, अगदी असं थंड झालंय। आता आपण एक जीव करून घेऊया, असं मिक्स करायचंय मस्त। तूप सगळं मिक्स झालंय व्यवस्थित, अशी मूठ बांधली जाते। हे बघा, आता जे आपण साखर आणि दूध विरघळून घेतलंय ना, मी साखर जर तुम्ही याच्यामध्ये असं बोट टाकून पण बघा, कोमट असलं ना तरच घ्या। जर तुमचं जास्त गरम झालं असलं तर लगेच टाकू नका, थोडस कोमट होण्याची वाट बघा। मी आता फक्त अगदी कोमटच झालं। आता आपल्याला जसं लागेल ना तसं घ्यायचं आणि हा शंकरपाळ्यांचा पीठ मळून काढायचा आहे। हे बघा, जसं लागेल तसं टाकायचं। बघा पीठ पण किती असं मस्त ओलं होत राहिलं आहे आपलं आणि अजूक आहे। यात आपल्याला पूर्णच लागणार आहे। मी आता सर्व झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते। मी हे दूध सर्व आणि साखरेचा तो दूध आणि साखर आपण मिक्स केलते ना, तर मी सर्व वापरून घेतलंय। हे बघा, असं झालं पाहिजे, म्हणजे कुठं सुकं नाही राहिलं पाहिजे। जर तुमचं कमी जास्त झालं ना तर अगदी थोडंसं दूध तुम्ही अर्धी वाटी जसं लागेल ना, फक्त असं झालं पाहिजे। हे बघा, आता आपल्याला असं मळून घ्यायचं आहे, सहज मळला जातो। तुम्हाला असं फदर पाहिजे असेल ना आपली शंकरपाळी फदर होण्यासाठी, इतर कसं करायचं, जसं आपण भाकरीचं वगैरे पीठ मळतो ना तसं नाही करायचं। मी कसं हाताने असं चुरून चुरून घेतलं, त्यानंतर आपल्याला असं हलक्या हातानेच असं मळून घ्यायचं आहे। तुम्हाला मळल्यानंतर दाखवते। हे बघा, आता आपण असं मळून घेतलंय। आता याच्यावर काहीतरी झाकण देऊन फक्त आपल्याला 15 मिनिटं ठेवायचे, ते पण कशासाठी, आपण याच्यामध्ये रवा टाकलाय ना तो भिजण्यासाठी। हे बघा, आता आपल्या पिठाला 15 मिनिटं झाली आहेत। मी जसं आपल्याला लागेल ना तसं घेणार आहे, समजा गोला तयार करण्यासाठी घेणार आहे थोडस पीठ। अगदी थोडस असं मळून घ्यायचंय आपल्याला, पुन्हा हलक्या हातानेच मळून घ्यायचंय। मुलं असं भेगा पडतात, आपल्याला काही लाटायला काही पीठ लागत नाही, तुपामुळं व्यवस्थित लाटलं गेलं जातं, अशा चिरा पाडतात। हे बघा, आता आपण असं लाटून घेऊ। आपल्याला जाडसरच लाटून घ्यायचं आहे आणि बघा माझं कसं असं फदर सुटले आहेत, असे सुटले पाहिजेत, म्हणजे एकदम असं आपल्याला पिठाचं असं गोला करू नका,
मग तुम्हाला बिस्किट पेक्षा असं मस्त खुसखुशीत पण होतात आणि फदरवाले आपल्या शंकरपाळे अशा मस्त तयार होतात। हे बघा मी एवढे जाड ठेवलंय, आता आपल्याला हे साईड कापून घ्यायचे आहेत। मी सुरीने कट करून घेते। हे बघा आता आपण कडक कापून घेतलेत, आता आपण मी बॉक्स सारखे घेणार आहे। तुम्ही असे आपले काचणे असते ना ती घेतली तरी चालेल, पण मी बॉक्स टाईप करते। हे बघा आता आपण असं कट करून घेतलंय, आता आपण असं कट करून घेऊ। हे बघा आता आपल्याला असं कट करून घ्यायचंय। बघा आता आपण असं कट केलेत, मी एवढे जाडीचे असे ठेवलेत, मस्त फुलतात पण आणि त्याला फदर पडतात। हे बघा आता हे सर्व आपण काढून घेऊ। कट करून घेतलेत, आता आपल्याला सर्व अशाच करून घ्यायचे। मी आधी तुम्हाला एक बॅच तळून दाखवते। इथे मी तेल गरम करून घेतलंय, आपल्याला अगोदर तेल चांगलं गरम करून घ्यायचंय। कारण का, कारण आपल्या म्हणजे नाहीतर बोलतात आपले शंकरपाळे तेल खूप शोषून घेतात, असं नाही। आपल्याला असं कडक एकदम असं तेल तापून झालं पाहिजे, असं वरती आलं पाहिजे लगेच। आता थोडंसं मी गरम करून देते आणि आपण पुन्हा चेक करून बघू। हे बघा असं आलं पाहिजे वरती। आता आपण हे शंकरपाळे त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि आपल्याला हे शंकरपाळ्या मीडियम गॅसवरच करून घ्यायचे आहेत। आणि जर तेल वाटलं तुम्हाला थंड झाल्यासारखं तर पुन्हा आपण गॅस थोडासा 30 सेकंद एवढा फास्ट करून घ्यायचा, म्हणजे आपलं तेल शोषून घेत नाही शंकरपाळी। आणि शक्यतो तुम्ही जास्त टाकत जाऊ नका, जर तेल आपला जास्त असेल तर होऊ शकतात, नाही तर तेल कमी असेल आणि तुम्ही शंकरपाळ्या जास्त टाकल्या तर त्या म्हणजे अशा फुलत पण नाही आणि त्याला फेस किंवा फदर सुटत नाही। मी एक बॅच केलाय तो पूर्णपणे टाकून घेते, कारण मी या माझ्या भांड्यामध्ये मी 1 लिटर एवढं तेल टाकून घेतलंय। आणि आपल्याला एकसारखा कलर येण्यासाठी आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आहे। हे बघा असं झाड आहे, किंवा तुम्ही चम्मच असेल तुमचा तर सतत आपल्याला असं ढवळत राहायचं आहे का आपल्याला रंग एकसारखा येतो। मीडियम गॅसवर आपण तळतो, आपल्याला हे तळायला 2 मिनटं तर झाली आहेत, अजून आपल्याला थोडासा रंग गोल्डन येईपर्यंत तळून घ्यायचं आहे। हे बघा आता मला हे तळण्यासाठी आपल्या शंकरपाळे बघा कसा मस्त असा रंग आलाय। मी असाच रंग देणार आहे, जास्त पण म्हणजे आता एक तर अजून थोडासा रंग याच्यावर उठेल पण, कारण गरम असते ना, त्याच्यामध्ये आपले तूप पण आपण घेतलेलं आहे, त्याच्यामुळे कुकिंग प्रोसेस तर लगेच थांबत नाही। हे बघा हा तळून घेतलं, आपल्याला लगेच याच्यामध्ये टाकायचं नाही, आता 30 सेकंदासाठी आपण गॅस थोडासा फास्ट ठेवू, त्याच्यानंतर टाकायचं। म्हणजे कसं आपलं तेल थोडंसं कमी गरम असतं ना, मग त्याच्यामुळं आपल्या शंकरपाळ्या तेल शोषून घेतात। पुन्हा तेल मस्त गरम झालं, मी आता पुन्हा शंकरपाळे आपल्या अशाच टाकून घेते। आणि आता आपण गॅस मिडियम केला, तर मिडियम गॅसवर आपल्याला असंच रंग कसं पाहिजे तुम्हाला तसे तुम्ही रंगावर करू शकता। आता मी हे सर्व करून घेते शंकरपाळ्या, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते। आता आपले शंकरपाळे तयार झाले आहेत। हे बघा आता आपले असे शंकरपाळे तयार झाले आहेत। आता किती फदर पडलेत किंवा किती पेस पडलेत हे बघा, असे पेस पडलेत मस्तपैकी अशा झालेत। आणि एक तुम्हाला मी तोडून पण दाख करते। हे बघा किती असे लेयर पडलेले आहेत। बघा आता आपल्या गोड शंकरपाळ्या तयार आहेत।